आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में आज महाविकास आघाड़ी ने जोड़े मारो आंदोलन किया था। इस पर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि आंदोलन पूरी तरह से एक राजकीय आंदोलन है। उन्होंने कहा कि हम महाविकास आघाड़ी से एक सवाल करना चाहते हैं कि इंदिरा गांधी ने लाल किले पर जितने भी भाषण दिए हैं उनमें से एक भी बार क्या उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का जिक्र किया था? उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे। माझा महाविकास आघाडीला सवाल आहे, त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे। महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का? इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरनी हटवण्याचं पाप हे काँग्रेसने केलं, त्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेस माफी मागणार आहे का? कर्नाटकमध्ये त्यांचे तेव्हाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आताचे मंत्री यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अक्षरशः तुडवला, हटवला, त्याकरता काँग्रेस माफी मागणार आहे का? यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही। महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे, शिवप्रेमींची माफी मागितली आहे।